वैजापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना शासनाने हेक्टर 30,000 रुपये अनुदान द्यावे नसता तीव्र आंदोलन छेडणार असे कृष्णा पाटील फराड यांनी सांगितले. अप्पल तहसीलदार आकाश दहाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गंगापूर व वैजापूर तालुक्यातील पावसाच्या 50 ते 60 दिवसाचा खंड पडल्यामुळे मक्का, भुईमूग, कपाशी व इतर सर्वच पिकांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना घरातून पैसे टाकावे लागलेत अशा परिस्थितीत निर्माण झाली आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये काही भागात अतिमुसळधार पडलेल्या पावसामुळे कपाशी पिकाचे सर्वच पाते गळून गेले व लाल रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाने हेक्टर 30,000 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी कृष्णा पाटील फराड व राजू पाटील खिल्लारे यांनी केली आहे. तहसीलदार साहेब, आपण जर 15 दिवसाच्या व दिवाळी सणाच्या आधी नुकसान भरपाई पेटी 30,000 रुपये अनुदान शेतकरी बांधवांना दिले नाही तर मराठवाडा अध्यक्ष कृष्णा पाटील फराड, राजू पाटील खिल्लारे, मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पाटील आडाव, माननीय संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लासूर युवराज पाटील पवार, झुंजार छावा संघटनेच्या वतीने गंगापूर तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.